पुण्याच्या भोर तालुक्यातील न्हावी गावच्या संदेश सोनवणे या शेतकऱ्याने अर्धा एकर क्षेत्रात टोकन पद्धतीने भेंडीची लागवड करत भेंडीचे भरघोस उत्पन्न घेतले. त्यांना 30 ते 32 रुपये प्रति किलो दराने भेंडीला भाव मिळालाय. मी माझ्या शेत जमिनीमध्ये 15 गुंठ्यात सायली जातीची भेंडी टोकन पद्धतीने लागण केली. सर्व मशागत करून औषधे खते मारून 40-44 दिवशी भेंडी चालू झाली. पहिल्या तोड्याला मला 70-80 किलो भेंडी सापडली. ती भेंडी दर 3 दिवसांनी तोडली. आत्तापर्यंत मला 400 ते 500 किलो भेंडी सापडली. 15,000 रुपये मला उत्पन्न मिळालं. ऑगस्ट मध्ये याची त्यांनी पेरणी केली होती तर दसऱ्यापासून भेंडीच्या तोडणीला सुरुवात केली होती. दसरा दिवाळी या सणासुदीच्या काळात भेंडीला चांगला दर मिळाल्यानं आणि भेंडीची तेजीत विक्री झाल्याने शेतकऱ्याने भेंडीपासून हे भरघोस उत्पन्न घेतले आहे. डिसेंबर पर्यंत अजून 400 ते 500 किलो भेंडी सापडेल. कमी वेळात कमी खर्चात हे भेंडीचं उत्पन्न चांगलं मिळालं. त्यामुळं भेंडीने आमची दिवाळी गोड केली. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत, आनंदी आहोत.